महाराष्ट्र कला समाज के तत्वावधान से कला समाज की विभिन्न मांगों को लेकर आगामी 12 दिसंबर को विधान भवन पर मोर्चा निकाला जाने वाला है, जिसके विषय में जानकारी देने के उद्देश्य से पत्र परिषद का आयोजन किया गया था। दरअसल कला समाज द्वारा पिछले कई सालों से समाज उत्थान हेतु कलार महामंडल की स्थापना करने की मांग की जा रही है, लेकिन अभी तक इस पर कोई संज्ञान नहीं लिया गया और कलार समाज में निहित गरीब वर्ग के लिए छात्रावास की भी मांग की गई थी। ऐसी कई मांगों को लेकर महाराष्ट्र सकल कलार समाज द्वारा आगामी 12 दिसंबर को विधान भवन पर मोर्चा निकाला जाने वाला है, जिसके विषय में जानकारी देने के उद्देश्य से पत्र परिषद का आयोजन किया गया था। त्यांच्याकरता एक महामंडळ सरकारने स्थापन करावं व त्यामध्ये महामंडळाच्या माध्यमातून जे वंचित समाज बांधव आहे त्यांना आम्हाला मदत करावी, कारण की अनेक समाजाचा महामंडळ तयार झालेले आहे, आमची जुनी मागणी आहे, परंतु अजूनपर्यंत कलवार समाजाचं झालं नाही। बरोबर। नंबर टू, काही जागा वसतिगृह नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर सरकारने दिल्या, त्या ठिकाणी आम्ही वसतिगृह बांधून गरीब मुलांची मुलं जे शहरात येऊ शकतात किंवा तहसील बिल्डेशन शिकतात त्यांच्याकरता आम्हाला आम्ही व्यवस्था आपल्या पैशाने करतो, परंतु या किमान मागण्या आमच्या आहे, सरकारने मान्य करावा। दुसरी एक मागणी आली होती की आमचा पारंपरिक व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाला प्रायोरिटी द्यावी व छोट्या मागण्या आहे, त्याकरता मागे यांनी पाठपुरावा दोन चारदा केला सरकारकडे, पण त्यांना लक्ष देण्यात आलं नाही, म्हणून थोडंसं शक्ती प्रदर्शन झालं म्हणता येईल। आपला 12 तारखेला एक मोर्चा आम्ही विदर्भ सर्व समाज बांधव येणार आहे, मग तो मोर्चा काढून आम्ही विधानभवनावर येऊ, सरकारला निवेदन देऊ, ते शक्ती पाहून आणि आता शक्ती दाखवल्याशिवाय सरकारचे मन बदलत नाही दाखवतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।